दरम्यान राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल 117 रुग्ण वाढलेले आहेत. सर्वाधिक वाढ ही अर्थातच राजधानी मुंबईमध्ये झाली आहे. मुंबईमध्ये 66 रुग्ण वाढले तर पुण्यात 45 रुग्ण वाढलेले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोना रुग्णांची संख्या एकूण 2801 वर गेली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. धारावीत कोरोनाचे 5 रुग्ण वाढले आहेत. मुकुंदनगर परिसरातील रुग्णांची संख्या 14 वर पोहोचली आहे. तर धारावीत एकट्या धारावीत कोरोना रुग्णांची संख्या आता 60 वर गेली आहे. तर ताडदेव इथल्या भाटिया रुग्णालयातील आणखी 10 कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह झाले, त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या रुग्णालयातील एकूण 35 कर्मचाऱ्यांना आता कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान राज्यात सध्या या घडीला कुठल्या जिल्ह्यात किती कोरोना बाधित रुग्ण आहेत आपण सविस्तर आकडेवारी बघूयात. नंदुरबार मध्ये रुग्ण नाहीये, धुळ्यात 2 रुग्ण आहेत, नाशिक मध्ये 46 आकडा आहे, जळगावात 2, औरंगाबाद मध्ये 23, बुलढाण्यात 17, जालन्यात 1, अकोल्यामध्ये 12 रुग्ण आहेत, वाशिम मध्ये 1 रुग्ण आहे, अमरावतीमध्ये 6, वर्ध्यात रुग्ण नाही आहेत सुदैवाने, नागपुरात 44 आकडा झालाय, भंडाऱ्यात रुग्ण नाही आहेत, तिकडे शेजारी गोंदियात 1 रुग्ण आहे, गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये सध्या रुग्ण नाही आहेत, मात्र यवतमाळमध्ये 4 रुग्ण आहेत, नांदेडमध्ये रुग्ण नाहीत, हिंगोलीत 1 रुग्ण आहे, परभणीमध्ये सुदैवाने रुग्ण नाही आहेत, मात्र बीडमध्ये 1 रुग्ण आहे कोरोनाचा, नगरमध्ये 27 आकडा, पुण्यात 396, ठाण्यात 275, पालघरमध्ये 34, मुंबईत तब्बल 1822, रायगडमध्ये 15, रत्नागिरीत 6, साताऱ्यात 6 आहेत रुग्ण, सोलापुरात 1 रुग्ण आहे, उस्मानाबादमध्ये 4 रुग्णसंख्या झाली आहे, लातूरात 8 वरती आकडा पोहोचला आहे, सांगलीतले 26 आकडा हा कायम आहे, कोल्हापुरात 6 आणि सिंधुदुर्गातला 1.